नमस्कार, मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात SST महाविद्यालय प्रस्तुत विशेष उपक्रम। मित्रांनो, आज संविधान दिन 26 नोव्हेंबर, या दिवशी SST महाविद्यालय आपल्यासाठी एक पर्वणी घेऊन आलेला आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हे संविधान भारतीयांना समर्पित केलं। याच दिवशी हे अंगीकृत झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते प्रभावात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या भाषणाचं अनुवादन सुप्रसिद्ध अनुवादिका सविता दामले यांनी केलं आणि कायद्याने वागा लोकचळवळीच्या पुढाकाराने हे अनुवादित भाषण समाजासमोर आलं। याच भाषणाचं अभिवाचन करीत आहेत SST महाविद्यालयाचे BAMMC चे विभागप्रमुख प्राध्यापक दीपक गवादे आणि प्राध्यापिका हर्षदा दरेकर। तर पाहूया या भाषणाचा दुसरा भाग। स्वातंत्र्य कधी धोक्यात येईल? या ठिकाणी मी माझं भाषण संपवू शकलो असतो, परंतु आपल्या देशाच्या भविष्याबद्दलच्या विचारांनी माझं मन इतकं भरून गेलं आहे की त्याबद्दलचं माझ्या मनातलं चिंतन इथं व्यक्त करण्याची संधी घ्यावी असं मला वाटू लागलं आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक स्वतंत्र देश होणार आहे। या देशाच्या स्वातंत्र्याचं नंतर काय होणार आहे? या देशाला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखता येणार आहे की तो पुन्हा गमावणार आहे? हाच पहिला विचार माझ्या मनात येतो। भारत कधीच स्वतंत्र देश नव्हता अशी परिस्थिती नाही। मुद्दा असा आहे की त्यानं एकदा आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे, ते तो दुसऱ्यांदा गमावेल का? याच विचारामुळे मला भविष्याबद्दल खूप चिंता वाटते। मला या गोष्टीचा अत्यंत क्षोभ होतो की भारताने पूर्वी एकदा आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे, परंतु ते त्याच्याच काही माणसांनी फंद फितुरी दगाफटका केला म्हणून गमावलं आहे। मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतात घुसखोरी केली तेव्हा राजा दाहिरच्या लष्करी सेनापतींनी मोहम्मद बिन कासिमच्या हस्तकांकडूनच लाच घेतली आणि राजाच्या बाजूने लढायचं नाकारलं। मोहम्मद खोरीला जयचंदनेच भारतावर आक्रमण करण्याचं आणि पृथ्वीराज विरुद्ध लढण्याचं आमंत्रण दिलं आणि आपण स्वतः आणि सोळंकी राजे तुला मदत करू असं आश्वासनही दिलं। शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते तेव्हा अन्य मराठा सरदार आणि राजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने लढत होते। ब्रिटिश लोक शीख राज्यकर्त्यांचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचा मुख्य सेनापती गुलाब सिंह हातावर हात धरून बसून राहिला। शिखांचं राज्य वाचवण्याचा तेव्हा त्याने काहीच प्रयत्न केला नाही। 1857 साली भारताच्या मोठ्या भागाने ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचे युद्ध जाहीर केले तेव्हा शीख लोक मूक प्रेक्षक म्हणून त्या घटनांकडे पाहत होते। इतिहासाची पुनरावृत्ती होईल का या विचारांनी मी चिंताग्रस्त होतो। त्याशिवाय जात आणि वंश या आपल्या जुन्या शत्रूंसोबत आपण आता अनेक राजकीय पक्षही निर्माण करणार आहोत ज्यांचे राजकीय वंश विभिन्न आणि एकमेकांविरुद्ध विचारांचे असणार आहेत। हे वास्तव लक्षात आलं की माझी चिंता आणखीनच वाढते। भारतीय लोक आपल्या देशाला आपल्या धर्मश्रद्धांपेक्षा श्रेष्ठ मानतील की आपल्या धर्मश्रद्धांना देशापेक्षा श्रेष्ठ मानतील ते मला माहिती नाही, परंतु हे खरं आहे की जर पक्षांनी आपली पंतश्रद्धा देशापेक्षाही श्रेष्ठ मानली तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि मग कदाचित आपण ते कायमच गमावूनही बसू। या शक्यतेपासून कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं रक्षण करायलाच हवं। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच झटायला हवं। 26 जानेवारी 1950 रोजी भारत खऱ्या अर्थाने लोकशाही देश होईल जिथं लोकांचं लोकांनी निर्माण केलेलं आणि लोकांसाठी काम करणारं सरकार असेल। अशा वेळेस या देशाच्या लोकशाही राज्यघटनेचे पुढे काय होईल हाच विचार माझ्या मनात येतो। राज्यघटना जपून ठेवणं या लोकशाहीला जमेल का की पुन्हा तिला गमवावी लागेल? दुसरा विचार मनात आला की माझ्या मनाला पहिल्या विचारा एवढीच चिंता जाळू लागते। लोकशाही म्हणजे काय
हे भारताला माहितीच नाही अशी परिस्थिती नाही. एक काळ असा होता जेव्हा भारत अनेक प्रजासत्ताक राज्यांना कौतुकानं मिरवित होता. म्हणजे जिथे राजे होते ते एकतर निवडले जायचे अथवा त्यांच्या अधिकारांवर मर्यादा होत्या. त्यांची सत्ता अमर्याद नव्हती. भूतकालीन भारताला संसद किंवा संसदीय कामकाज म्हणजे काय हे माहितीच नव्हतं असंही नव्हतं. बौद्ध भिक्खू संघांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की हे संघ म्हणजेच संसदाच होत्या. आधुनिक काळातील ज्ञात संसदीय कामकाज प्रणाली त्याही काळात त्यांना माहीत होत्या. ते त्या आचरणातही आणत होते. संसदेत बसण्याची व्यवस्था, गतिविधी म्हणजे मोशन, ठराव, किमान गणसंख्या, व्हिप म्हणजे पक्षाने आपल्या सदस्यांसाठी जारी केलेले नियम, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारा मतदान, सेन्सुअर मोशन म्हणजे असहमतीचा प्रस्ताव, नियमन, रेस ज्युडिकेटा म्हणजे दोन घटकांनी लढवलेल्या एका मुद्द्याबद्दल दुसऱ्या न्यायालयाने निर्णय दिला असेल तर त्या दोन्ही घटकांनी पुन्हा त्यावरच खटला लढवू नये असा जो शिष्टाचार आहे तो. संसदीय कामकाजाचे हे नियम गौतम बुद्धांनी भिक्खू संघाच्या सभांसाठी लागू केले असले तरी त्या काळात देशातील राजकीय सभांना लागू असलेले नियमच त्यांनी स्वीकारले असतील हे उघडच आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? भारताने ही लोकशाही व्यवस्था गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावेल का हे मला माहिती नाही, परंतु भारतासारख्या देशासाठी ते अगदी शक्य आहे. कारण येथे लोकशाहीचा दीर्घकाळ वापरच न झाल्याने हे काहीतरी नवं आहे असंही लोकांना वाटू शकतं. अशा वेळेस लोकशाहीने हुकुमशाहीला वाट मोकळी करून देण्याचा धोका संभवतो. म्हणजे ही नवजात लोकशाही आपलं रूप तसंच ठेवेल परंतु प्रत्यक्षात मात्र हुकुमशाहीला स्थान देईल असंही होणं शक्य आहे. राजकारणात मोठीच जर उलथापालथ झाली तर तीही दुसरी शक्यता प्रत्यक्षात येण्याची संभाव्यता खूपच अधिक आहे. लोकशाही केवळ वरवरची न ठेवता प्रत्यक्षात उतरवायची असल्यास आपल्याला काय केलं पाहिजे? पहिलं म्हणजे आपली सामाजिक आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यघटनात्मक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ आपण रक्तरंजित क्रांतीचे मार्ग सोडून दिले पाहिजेत. याचा अर्थ सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह सोडून दिले पाहिजेत. आर्थिक सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यघटनात्मक मार्ग बंदच होतो तेव्हा हे वेगळे मार्ग वापरण्यात नक्कीच औचित्य होतं. परंतु राज्यघटनात्मक मार्ग खुले असूनही वापरले जात नाही तेव्हा ते न वापरण्याचं समर्थन होऊच शकत नाही. हे असे वेगळे मार्ग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून अराजकाचा परिपाठच ठरतो. जितक्या लवकर आपण ते सोडून देऊ तितके ते चांगले राहतील. दुसरी गोष्ट आपण करायला हवी ती म्हणजे लोकशाही अबाधित राखण्याची इच्छा असलेल्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे तो इशारा आचरणात आणावा. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतात, कोणी कितीही महान व्यक्ती असली तरी तिच्या चरणांशी आपलं स्वातंत्र्य कधीही वाहू नका. त्याला एवढे अधिकार कधीही देऊ नका ज्या योगे लोकशाहीच्या सर्व आधारभूत संस्थांचा विध्वंस करणे त्याला शक्य होईल. देशाची जीवनभर सेवा करणाऱ्या महान व्यक्तींप्रती कृतज्ञता बुद्धी असण्यात चुकीचं काहीच नाही, परंतु कृतज्ञतेलाही मर्यादा असाव्यात. आयरिश देशभक्त डॅनियल ओकोनेल यांनी म्हटलंच आहे की कुठलाही पुरुष आत्मसन्मानाची आहुती देऊन कृतज्ञ राहू शकत नाही, कुठलीही स्त्री शिलाची आहुती देऊन कृतज्ञ राहू शकत नाही आणि कुठलाही देश स्वातंत्र्याची आहुती देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. भारतासारख्या देशात तर अन्य कुठल्याही देशापेक्षा हा इशारा आवश्यक आहे. कारण इथल्या राजकारणात भक्तीची आणि पूजा बांधण्याची वृत्ती जेवढी भूमिका वठवते तेवढी जगातल्या अन्य कुठल्याही देशात वठवत नसेल. धार्मिक क्षेत्रातील भक्तिमार्ग हा आत्म्यास मोक्षाप्रती घेऊन जात असेल, परंतु राजकारणातील भक्तिमार्ग हा अधोगतीकडे आणि सरते शेवटी हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा असतो. तिसरी गोष्ट आपण
केलीच पाहिजे, ती म्हणजे केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानता कामा नये. या राजकीय लोकशाहीचं रूपांतर आपण सामाजिक लोकशाहीत सुद्धा केलं पाहिजे. राजकीय लोकशाहीचा पाया जर सामाजिक लोकशाहीवर आधारलेला नसेल तर नुसतीच राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाहीचा अर्थ काय? याचा अर्थ स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन जीवन मूल्यांची जाण ठेवणारा जीवनमार्ग निवडणे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिमूल्यांचा स्वतंत्र विचार न करता एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. या त्रिमूल्यांच्या संगमाने एकमेकांपासून फारकत घेतली तर लोकशाहीचा मूळ हेतूच नष्ट होतो. स्वातंत्र्याने समतेपासून फारकत घेता कामा नये, तसंच समताही स्वातंत्र्यापासून दूर जाता कामा नये. स्वातंत्र्य आणि समता यांनी बंधुतेशी फारकत घेता कामा नये. समता नसेल तर स्वातंत्र्यामुळे काही लोकांचं अन्य लोकांवर वर्चस्व निर्माण होईल. स्वातंत्र्याशिवाय नुसतीच समता आली तर त्यामुळे वैयक्तिक प्रगतीची इच्छाच मरून जाईल. बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समता यांचा रोजच्या जगण्यात वापर होणार नाही. मग त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी रखवालदारच नेमावा लागेल. मुळात भारतीय समाजात दोन घटकांची पूर्ण अनुपस्थिती आहे हे वास्तव स्वीकारण्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्यातला एक घटक आहे समता. सामाजिक स्तरावर पाहता भारतातल्या सामाजिक श्रेणीवार असमतेवर आधारित आहे. त्याचा अर्थ काही लोक उच्च तर उर्वरित लोक नीच मानले जातात. आर्थिक स्तरावर पाहता आपल्याकडच्या समाजातील काही लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे तर अन्य असंख्य लोक तीव्र हलाखीत दिवस काढत आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विरोधाभासी जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपण सगळे समान असू, परंतु सामाजिक आर्थिक जीवनात मात्र आपल्यात विषमता असेल. एक व्यक्ती एक मत आणि प्रत्येक मताला समान किंमत या तत्वाला आपण राजकारणात मान्यता दिली असेल, परंतु आपल्या सामाजिक आर्थिक जीवनात मात्र इथल्या संरचनेमुळे आपण सर्व माणसांची किंमत समान मानणार नाही. मग हे असे विरोधाभासांचे जीवन आपण किती काळ सुरू ठेवू शकू? सामाजिक आर्थिक जीवनातील समता किती काळ नाकारू शकू? आपण ती दीर्घकाळ नाकारत राहिलो तर त्यामुळे आपण आपली राजकीय लोकशाही संकटात टाकू शकतो. शक्य तितक्या लवकर आपण हा विरोधाभास संपवायला पाहिजे, अन्यथा विषमतेचे चटके सहन करणारे लोक राजकीय लोकशाहीची संरचनाच ढासळून टाकतील, जी उभारण्यासाठी या राज्यघटना समितीने खूप कष्ट केले आहेत. बंधुतेचं तत्व या दुसऱ्या गोष्टीला आपण मान्यता दिली पाहिजे. बंधुता याचा अर्थ काय? याचा अर्थ सर्व भारतीय एकाच देशाचे असतील तर ते एकमेकांचे बांधव आहेत ही भावना. हे तत्व सामाजिक जीवनात एकता आणि दृढता निर्माण करते. हे साध्य करणं तसं सोपं नाही, ते किती कठीण आहे ते जेम्स ब्रायसी यांनी सांगितलेल्या एका गोष्टीवरून समजते. हे गोष्ट त्यांनी लिहिलेल्या अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ग्रंथात आहे. ती मी ब्रायसी यांच्या शब्दात सांगतो. काही वर्षांपूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च या धार्मिक संस्थेत सार्वजनिक प्रार्थना आणि पूजाविधी संदर्भातली त्रिवार्षिक परिषद भरली होती. तेव्हा छोट्या छोट्या वाक्यातील प्रार्थनांमध्ये एक प्रार्थना नव्याने सर्वच देशवासियांसाठी घालावी असं ठरलं. एक ख्यातनाम न्यू इंग्लंडवासी धर्मोपदेशकाने प्रस्ताव ठेवला की हे देवा, आमच्या राष्ट्रावर तुझी कृपा कर, असं आपण एक वाक्य घालू. एके दुपारी उत्साहाच्या भरात ती प्रार्थना स्वीकारली गेली, परंतु दुसऱ्या दिवशी ते वाक्य पुन्हा विचारार्थ सभेसमोर ठेवण्यात आलं आणि तेव्हा तिथल्या सर्वसामान्य लोकांनी राष्ट्र या शब्दाबद्दल हरकतीचे पुष्कळ मुद्दे उपस्थित केले. राष्ट्र शब्द वापरणे म्हणजे संपूर्ण देशाच्या ऐक्याला ठाम मान्यता देणे असा अर्थ ते काढत होते. मग तो शब्द वगळून त्याऐवजी
हे देवा तू या सर्व अमेरिकन संघराज्यांवर कृपा कर असे शब्द त्यांनी स्वीकारले. ही घटना घडली तेव्हा अमेरिकावासियांच्या मनात आपण एकच राष्ट्र आहोत याबद्दल दृढतेची भावना नव्हती. म्हणजे खुद्द अमेरिकेतील लोकांनाच त्यांचं नवीन राष्ट्र स्थापन झाल्यावर आपण एक देश आहोत ही भावना जाणवत नसेल तर ती भावना जाणवणे भारतीयांच्या दृष्टीने किती कठीण असेल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकीय विचारसरणीच्या भारतीयांना भारतातील लोक या शब्दांचा राग यायचा. त्याऐवजी त्यांना भारतीय राष्ट्र हे शब्द हवे असायचे. परंतु माझं मत असं आहे की आपण एक राष्ट्र आहोत असा विश्वास ठेवणं म्हणजे खूप मोठा भ्रम बाळगणं आहे. हजारो जातीत विभागलेले लोक एक राष्ट्र कसे असू शकतात. अद्यापि आपण सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या एक राष्ट्र बनलेलो नाही हे जेवढ्या लवकर आपल्याला उमजेल तेवढं चांगलं होईल. कारण ते जाणवलं तरच एक राष्ट्र बनण्याची आवश्यकताही जाणवेल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठीचे मार्ग आणि साधनं यांचा आपण गांभीर्याने विचार करायला सुरुवात करू. हे ध्येय साध्य करणं खूपच अवघड ठरणार आहे. अमेरिकेतल्या पेक्षाही खूपच अवघड ठरणार आहे. अमेरिकेत जातीभेदाची समस्या नाही, भारतात जाती आहेत, जाती राष्ट्रद्रोही आहेत. त्यामागचं एक कारण म्हणजे त्या सामाजिक जीवनात फूट पाडतात. त्याशिवाय दोन जातीपातीत मत्सर आणि हार्डवेअर निर्माण करतात. परंतु आपल्याला वास्तवात एक राष्ट्र म्हणायचं असल्यास हे सर्व अडथळे पार करून पुढे गेलं पाहिजे. कारण एक राष्ट्र असेल तरच बंधुता वास्तवात उतरू शकते. बंधुभावाशिवाय समता आणि स्वातंत्र्य ही केवळ वरवरची रंगसफेतीच असणार आहे. समोर उभ्या ठाकलेल्या कामांबद्दल हे माझे विचार आहेत. काही लोकांना ते आवडणारही नाहीत. परंतु या देशातील राजकीय सत्ता दीर्घकाळ काही ठराविक लोकांच्याच हाती होती आणि अन्य लोक निव्वळ ओझ्याची गाढवं होती किंवा दुसऱ्यांसाठी त्यांच्या जीवनाचा होम केला जात होता हे सत्य तर लपत नाहीच. स्वातंत्र्य ही आनंदाचीच गोष्ट आहे यात काहीच संशय नाही. परंतु याच स्वातंत्र्याने आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्याही टाकलेल्या आहेत. शिवाय काही चुकीचं घडलं की त्याचं खापर ब्रिटिशांवर फोडायची सबबही आता नाहीशी झालेली आहे. म्हणूनच आता यापुढे गोष्टी चुकीच्या घडल्या तर आपल्याला स्वतःखेरीज अन्य कुणावरही आपल्या दोषांचं खापर फोडता येणार नाही. गोष्टी चुकीच्या घडण्याचा खूप मोठा धोकाही समोर उभा आहेच. ठराविकांच्या हाती सत्ता एकवटल्यानेच अन्य लोकांकडून प्रगतीची संधी हिरावली गेली. एवढंच नव्हे तर त्यांचा जीवनरसही शोषून घेतला गेला. दुसऱ्यांकडून सतत सत्ता गाजवून घेण्याचा या पददलितांना आता उबग आला आहे. अन्य कुणाची नव्हे तर स्वतःचीच स्वतः सत्ता त्यांना हवी आहे. स्वतःच्या क्षमता विकसित करण्याच्या त्यांच्या इच्छेचं रूपांतर वर्गसंघर्षात किंवा वर्ग लढ्यात होता कामा नये. त्यामुळे संसदेतही फूट पडेल. तो दिवस मोठ्या अरिष्टाचा असेल. कारण अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या देशाच्या संसदेतच दुफळी पडली तर ती फार काळ आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळेच या लोकांना जेवढ्या लवकर त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास वाव दिला जाईल तेवढे ते त्यांच्यासाठी चांगलेच ठरेल. परंतु देशासाठी सुद्धा चांगले ठरेल. देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही संरचना कायम राखण्यासाठी सुद्धा हे चांगले ठरेल. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत समता आणि बंधुता प्रस्थापित केली तरच ते शक्य होणार आहे. म्हणूनच मी त्यावर एवढा जोर देतो आहे. मी या सभागृहास अधिक घाबरवू इच्छित नाही. स्वातंत्र्य ही आनंदाचीच गोष्ट आहे यात काहीच संशय नाही. परंतु याच स्वातंत्र्याने आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्याही टाकलेल्या आहेत. शिवाय काही चुकीचं घडलं की त्याचं खापर ब्रिटिशांवर फोडायची सबबही आता नाहीशी झालेली आहे. म्हणूनच आता यापुढे गोष्टी चुकीच्या घडल्या तर आपल्याला स्वतःखेरीज अन्य कुणावरही आपल्या दोषांचं खापर फोडता येणार नाही. गोष्टी चुकीच्या घडण्याचा खूप मोठा धोकाही समोर उभा आहेच. काळ वेगाने बदलतो आहे. आपल्या देशातील लोकांसह सर्व जगातले लोक
वेगवेगळ्या सिद्धांतांनी भारावून गेले आहेत. दुसऱ्या लोकांनी त्यांच्यावर सत्ता गाजवण्याचा त्यांना उभग आला आहे. आता त्यांना लोकांसाठी काम करणारं सरकार हवं आहे. मग ते सरकार लोकांचं आहे का, लोकांनी निवडून दिलेलं आहे का, याची फारशी पर्वा नाही अशा मनस्थितीत ते येऊन पोहोचलेले आहे. लोकांचं, लोकांसाठी आणि लोकांनी बनवलेलं सरकार हे तत्व मर्मस्थानी बाळगणारी राज्यघटना जतन करायची असल्यास आपण निर्धार करायला हवा की आपल्या मार्गात येणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना ओळखण्यात आपण विलंब लावायचा नाही. तसंच या दुष्ट प्रवृत्तींना हटवण्यासाठी खंबीर पुढाकार घ्यायचा. देशसेवेचा हा एकमेव मार्ग आहे. याहून चांगला दुसरा कुठलाही मार्ग माझ्या माहितीत तरी नाही. समस्त स्वतंत्र भारतीयांचे धन्यवाद.